श्री स्वामी समर्थ। अक्कलकोट जवळ एक खेडी होती, तिथे राधा नावाची एक बाई राहत होती। बाळंत होऊन 8 ते 10 दिवस झाले होते। मूल जन्मल्यापासून ती आजारीच होती। वैद्यांनी खूप उपचार केले, परंतु उपयोग झाला नाही। मूल अत्यव्यस्त झाले। राधा स्वामी भक्त होती। शेवटचा उपाय म्हणून ती आपल्या अत्यव्यस्त मुलाला पांघरुणात गुंडाळून स्वामींपाशी आली आणि मुलाला स्वामींच्या चरणांवर ठेवावे म्हणून मुलाच्या डोक्यावरचे पांघरून तिने काढले। तेव्हा तिच्या लक्षात आले की तिचे मूल मृत झालेले आहे। राधाने आकांत मांडला। हमसून हमसून ती रडू लागली। ती महाराजांना म्हणू लागली, स्वामी तुम्ही माझे तारणहार आहात। अत्यव्यस्त मुलाला तुमच्या पायावर घालावे म्हणून 6 कोस चालत आले। तुमच्या चरणांवर ठेवण्यापूर्वीच माझे मूल मरण पावले। मला या संकटातून सोडवा, मला माझे बाळ परत हवे आहे स्वामी। बाईचा आकांत एवढा व्याकुळ करणारा होता की सेवेकरी सुद्धा द्रवली। स्वामींना राधेची करुणा आली। स्वामींनी बाळाला हातात घेतले, मुलाचे पाय धरले आणि एका विलक्षण वेगाने स्वामी बाळाला गरागरा फिरवू लागले। समोर एक चर खणलेला होता, त्या खड्ड्यात स्वामींनी मुलाला फेकून दिले। त्या मुलाने जिवंत होऊन रडून रडून आकांत मांडला। राधेला गगनानंद झाला। स्वामींनी आपले मृत मूल जिवंत केले याचा तिला एवढा आनंद झाला की तिने स्वामींचे चरण आपल्या आनंद अश्रूंनी धुतले। वारंवार स्वामींच्या पाया पडू लागली, म्हणू लागली, स्वामी तुमची माझवर कृपा झाली, मी निराधार। मुलाचे वडील याच्या जन्माच्या अगोदर 1 महिना गेले, मला वैधव्य आले। हा मुलगा माझा आधार होता, परंतु काळाने त्याच्यावर सुद्धा झडप घातली, तुमची कृपा झाली। वंशाचा दिवा विझला होता, तो पुन्हा प्रकाशमान झाला। स्वामींनी राधेवर कृपा केली होती, परंतु गावातले एक तरुण द्वाट टोळके तेथे उभे होते। स्वामींचे कट्टर ते वैरी होते। त्यातला एक जण पटकन म्हणाला, मूल जिवंतच होते, गरागरा फिरून महाराजांनी खाली आपटले म्हणून ते रडायला लागले। इतकेच स्वामींनी त्या उपद्व्यापी तरुणाकडे भेदक नजरेने पाहिले, मात्र त्या तरुणाचा जीव कासावीस झाला। मृत्यूदेवतेला स्वामींनी रिकाम्या हाताने परत पाठवले नाही। मृत्यूदेवतेचा रिकामा फास त्या व्रात्य तरुणाच्या गळ्यात पडला होता। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, भगवंताला साक्षीला ठेवून आपण प्रत्येक श्वास घेतला तर नामस्मरणाला चंदन सुगंध सुटतो। याचा सोपा अर्थ असा की आपण करीत असलेल्या प्रत्येक कामात भगवंताला साक्ष ठेवून गर्क झाले की फलाशा संपते आणि केलेले प्रत्येक कर्म उत्तम होते। भगवंत घरी येणार आहे म्हणून तुम्ही साधा केर जरी काढला तरी जमीनच म्हणू लागते की आज किती छान वाटतंय। याचा अर्थ असा की परमेश्वराच्या चरणांना केर लागू नये म्हणून जेव्हा केर काढला जातो तेव्हा प्रत्येकाचे पाय समाधान पावतात। श्री स्वामी समर्थ। भक्तांनो, तुमचं जर स्वामी माऊलींवर प्रेम असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष करायला विसरू नका। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आम्ही स्वामी भक्त या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। तसंच ती घंटी दाबून ऑल व्हिडिओ सिलेक्ट करा, जेणेकरून आपला प्रत्येक व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल। सर्वांनी तुमची काळजी घ्या। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।